श्रीगोंदा तालुक्यातील ढोरजे येथील काशी विश्वनाथ देवस्थानला क वर्ग दर्जा मिळाल्यानंतर विविध विकास कामे करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे। त्या अनुषंगाने 4,55,00,000 रुपयांची विकास कामे मंजूर झाली आहेत। या ठिकाणी 20,00,000 रुपयांचा सभामंडप तसेच 1 कोटी रुपयांचे मंगल कार्यालय आणि इतर विकास कामे प्रगतीपथावर आहेत। तर कोविड संकटामुळे काही विकास कामांना ब्रेक मिळाला असला तरी उर्वरित कामांना गती मिळावी यासाठी देवस्थान समितीकडून शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे। याबाबत अधिक माहिती दिली आहे देवस्थानचे अध्यक्ष सोन्याबापू वाणी यांनी। रामकृष्ण आरे, मी सोन्याबापू बनसीवानी, अध्यक्ष काशी विश्वनाथ देवस्थान ट्रस्ट ढोरजे, तालुका श्रीगोंदा। आज श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी आज आपल्या काशी विश्वनाथ देवस्थानची यात्रा मोठ्या प्रमाणात भरते। त्या यात्रेनिमित्त आज लाखो भाविकांना या ठिकाणी दर्शनासाठी येता आले नाही, त्याबद्दल मी सर्व भाविकांचं मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्वांना यात्रेच्या हार्दिक अशी शुभेच्छा देतो। आज या कोरोनाच्या संकटाने महामारीने आज जगामध्ये खूप थैमान घातले, त्यामध्ये आपला महाराष्ट्र असन, महाराष्ट्रामध्ये नगर असन, नगरमध्ये श्रीगोंदा तालुका असन, अतिशय बिकट अवस्था आहे। त्याच्यामुळे यात्रा सर्व रद्द केलेली आहे आणि रद्द करून येणाऱ्या भाविकांना थोडासा दर्शन न घेतल्यामुळे सर्वांच्या मन भावना दुखावल्या असतील, त्याबद्दल मी सर्व देवस्थान ट्रस्टच्या वतीने सर्वांचे मी दिलगिरी व्यक्त करतो। आणि ह्या ठिकाणी जवळजवळ 4,55,00,000 कामं मंजूर झालेली आहेत, त्याच्यामध्ये 20,00,000 खासदार निधीतून सभामंडप घेतला होता, तो सभामंडप आज 1,000 लोकांचा पूर्ण झालेला आहे। या ठिकाणी गोरगरिबांचे लग्न लावण्यासाठी आम्ही या ठिकाणी तत्पर, लोकांना कोणत्याही गोष्टीची अडचण येऊन देत नाही। तसेच 1 कोटीचं मंगल कार्य 40% काम झालेलं आहे। तसेच भक्तनिवास आणि सभामंडप आणि हे दर्शनबारी याचे कामं देखील 40% झालेली आहेत आणि बाकीचे उर्वरित कामं या कोरोनाच्या महामारीमुळे निधी अभावी बंद पडलेले आहेत। तरी प्रशासनाला विनंती की याच्यामध्ये लक्ष घालून या कामामध्ये देवस्थानच्या कामामध्ये दखल घेऊन ह्या निधी कसा आणता येईल, ह्या तालुक्याचे आमदार, माजी आमदार, सगळे पदाधिकारी असतील, सगळ्यांना विनंती, सगळ्यांनी लक्ष घालून ह्या कामाचे थोडेसे देवस्थानवर लक्ष देऊन ह्या कामाचे जितक्या लवकर चालू करता येईल, निधी मंजूर करून आणून चालू करता येईल तितकं करावे अशी विनंती। तसेच ह्या ठिकाणी 9 कोटीचा प्रस्ताव आपण प्रादेशिक पर्यटनला दिला होता, परंतु प्रादेशिक पर्यटनमधून रस्त्यासाठी हा निधी उपलब्ध नसतो, त्यांनी ग्रामविकासकडून प्रस्ताव देण्यासाठी सांगितलं होतं। त्यासाठी आम्ही घनश्यामांना असन, राहुलदादा असतन त्यांच्या माध्यमातून पालकमंत्री हसनजी मुश्रीफ यांच्याकडे हा प्रस्ताव सादर केला। प्रस्ताव सादर करत असताना त्या प्रस्तावाला मंजुरीचे आदेश देखील त्यांनी दिलेले, पण ते थोडंसं या कोरोनाच्या संकटामुळं या 2-4 महिन्यात आमचं काही जाणं झालं नाही, त्याच्यामुळं त्या कामाचं थोडंसं अडचण आहे, नाही तर ते पैसे देखील त्यांनी मंजूर। प्रतिनिधी गणेश गाडेकर, माय न्यूज, कोळगाव, श्रीगोंदा।